आणि आता पाहणार आहोत सविस्तर विशेष. औरंगाबाद शहराचं नाव छत्रपती संभाजीनगर आणि उस्मानाबाद शहराचं नाव धाराशिव करण्याला केंद्र सरकारनं मंजुरी दिली आहे. याबाबत शिंदे फडणवीस सरकारनं पाठवलेल्या प्रस्तावाला केंद्र सरकारनं मंजुरी दिली. महाविकास आघाडी सरकारच्या शेवटच्या कॅबिनेटमध्ये याबाबतचा निर्णय घेण्यात आलेला होता आणि त्यानंतर राज्यात सत्तेत आलेल्या शिंदे फडणवीस सरकारनं याबाबतचा निर्णय घेत प्रस्ताव संमत केला आहे. तो प्रस्ताव केंद्राकडे मंजुरीसाठी पाठवण्यात आलेला आहे आणि या प्रस्तावाला केंद्रानं मंजुरी दिली आहे. या मंजुरीमुळे औरंगाबादचं संभाजीनगर करण्याची 35 वर्षांची मागणी अखेर पूर्ण झालेली आहे. आणि याच संदर्भात देवेंद्र फडणवीसांनी नेमकं काय ट्विट केलंय पाहूयात. औरंगाबादचं छत्रपती संभाजीनगर, उस्मानाबादचं धाराशिव, राज्य सरकारच्या निर्णयाला केंद्र सरकारची मंजुरी, पंतप्रधान मोदी आणि केंद्रीय मंत्री अमित शहा यांचे आभार, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेजी यांच्या नेतृत्वातील सरकारनं करून दाखवलं असं देवेंद्र फडणवीसांनी ट्विट केलंय. तर माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी शहराचं नामांतर झालेलं आहे सांगितलं आणि छत्रपती संभाजीनगर झाल्याबद्दल आनंद व्यक्त केलेला आहे. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंनी औरंगाबादचं नामांतर संभाजीनगर केलेलं होतं याची आठवण चंद्रकांत खैरेंनी पुन्हा एकदा सांगितली. संभाजीनगर हे माननीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंनी 1988 दिलं होतं. आज त्यानंतर मग आमचं सरकार होतं, शिवशाही सरकार, त्यावेळेस 95-96 वेळेससुद्धा त्या ठिकाणी मान्यता दिली आणि छत्रपती संभाजीनगर म्हणून नाव मान्य केले. परंतु कोर्टबाजीमध्ये अटकलं. नंतर माननीय उद्धवजी ठाकरे साहेबांच्या सरकारमध्ये त्या ठिकाणी त्यांनी संभाजीनगरचं नाव दिलं. नंतर ते सुद्धा थांबवण्यात आलं. परंतु प्रत्यक्षात त्या ठिकाणी ह्या विद्यमान सरकारने त्यांना छत्रपती संभाजीनगर म्हणून मान्यता दिली आणि ती आज केंद्राने मंजूर केली. मी केंद्राचं अभिनंदन करेल की शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे यांचं स्वप्न आपण पूर्ण केलं. औरंगाबादचं संभाजीनगर आणि उस्मानाबादचं धाराशिव, मी केंद्राला धन्यवाद देईल. तर एकंदरीतच आपण बघतोय की सर्वत्र जो तो आनंद व्यक्त केला जातोय कारण गेल्या 35 वर्षांची असलेली मागणी अखेर आज का होईना पूर्ण झालेली. एका बाजूला राज्य सरकारनं हा निर्णय घेतलेला होता आणि राज्य सरकारनं घेतलेला जो निर्णय आहे तो अखेर त्याला केंद्रानं मंजुरी दिली आहे. कोरलईमधील 19 बंगल्यांच्या कथित घोटाळा प्रकरणी आत्ता कारवाईला सुरुवात झाली आहे. ठाकरे आणि वायकर कुटुंबियांच्या नावावरती असलेल्या जागेतील 19 बंगल्यांच्या कथित घोटाळा प्रकरणी रेवदंडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर कोरलईतील संपत्तीचा हिशेब ठाकरे कुटुंबाला द्यावाच लागेल असा पुनरुच्चार किरीट सोमय यांनी केलाय. रश्मी, उद्धव ठाकरेंचं कोरलाईतलं 19 बंगल्यांचं कथित घोटाळा प्रकरण आता कारवाईच्या ट्रॅकवर आलंय. माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या पत्नी रश्मी ठाकरे आणि मनीषा रवींद्र वायकर यांच्या नावे मुरुड तालुक्यातल्या कोरलईमध्ये जमीन खरेदी करण्यात आली. त्यावर 19 बंगले होते याची नोंद रद्द करण्यात आली. या प्रकरणी किरीट सोमय्यांनी गुन्हा दाखल करण्याची मागणी केली होती. मुरुडच्या ग्रामविकास अधिकारी संगीता भांगरे यांनी याबद्दलची तक्रार नोंदवली. त्यानंतर ग्रामविकास अधिकारी, BDO, सरपंच, तत्कालीन ग्रामपंचायत सदस्यांवर गुन्हा नोंदवण्यात आला. ग्रामसेवक विनोद मिंडे, देवंगणा वेटकोळी, देविका म्हात्रे, गोविंद वाघमारे, रेशमा मिसाळ, रेमा पिटकर आणि प्रशांत मिसाळ यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. उद्धव ठाकरे परिवाराचा कोरलई अलिबाग येथील 19 बंगले घोटाळा संदर्भात गुन्हा FIR दाखल झाला आहे. बनावट कागदपत्र तयार करून सरकारची फसवणूक केल्याप्रकरणी 6 जणांविरोधात हा गुन्हा दाखल करण्यात आला. 2014 रश्मी ठाकरे आणि मनीषा रवींद्र वायकर यांनी दिवंगत अन्वय नाईक यांच्याकडून कोरलईतली जागा त्यावरच्या बांधकामासह विकत घेतली. त्या जागेवर 19 बंगले असल्याची नोंद ग्रामपंचायत कार्यालयात होती. दिवंगत अन्वय नाईक या घराची घरपट्टी भरत होते. हे बंगले ठाकरे वायकर यांच्या नावे देखील झाले. घरपट्टी ही भरली जात होती. अधिकाऱ्यांनी रेवदंडा पोलीस स्टेशन येथे 19 बंगलोचे रेकॉर्ड मध्ये खडाखोड करणे, चिटिंग करणे, IPC सेक्शन 34, 420, 465, 68 गुन्हा दाखल. उद्धव ठाकरे यांना 19 बंगलोचा हिशोब तर द्यावाच लागणार.
बंगल्याचं प्रकरण अडचणीचं ठरू शकतं हे लक्षात आल्यावर उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना त्यांनी दबाव टाकून 2022 मध्ये कागदपत्रांमध्ये फेरफार करून बनावट कागदपत्रांच्या आधारे घरांची नोंदणी करून आणि बंगले जमीनदोस्त केल्याचा आरोप किरीट सोमय यांनी केला। मात्र आता गुन्हा दाखल होऊन कारवाईला सुरुवात झाल्यानं चौकशीत सर्व सत्य लवकर समोर येण्याची शक्यता निर्माण झाली आहे। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत। शिवसेनेचे नेते रामदास कदम यांनी पुन्हा एकदा संजय राऊतांवरती तोफ डागली आहे। 3.5 वर्षांपूर्वी घडलेल्या एका घटनेचा साक्षीदार असल्याचं सांगत कदमांनी संजय राऊतांवर निशाणा साधला। 3.5 वर्षांपूर्वी नेमकं काय झालेलं होतं पाहूयात त्याविषयीचा आमचा हा विशेष रिपोर्ट। शिवसेना आणि ठाकरे गटात जोरदार राजकीय धुमश्चक्री सुरू आहे। शिवसेनेचे नेते रामदास कदम आक्रमक वक्तव्यांसाठी प्रसिद्ध आहेत, तर ठाकरे गटाचे संजय राऊत शिवसेनेच्या नेत्यांनी केलेल्या टीकेवर तुटून पडतात। यावेळी एका जुन्या घटनेचा संदर्भ रामदास कदमांनी दिलाय। 28 नोव्हेंबर 2019 राज्याचे मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरेंनी शपथ घेतली होती, त्यानंतर उद्धव ठाकरेंनी सामनाचं संपादक पद सोडलं होतं। सामनाच्या संपादक पदाची जबाबदारी उद्धव ठाकरेंच्या पत्नी रश्मी ठाकरेंकडे देण्यात आलेली होती, मात्र उद्धव ठाकरेंनी घेतलेला हा निर्णय संजय राऊतांना आवडला नव्हता अशी खळबळजनक माहिती रामदास कदमांनी दिलेली आहे। ज्यावेळेला सामनाच्या संपादक पदी रश्मी वहिनी यांची नियुक्ती उद्धव ठाकरेंनी केली, त्यावेळेला माझ्या समोर किती अश्लील भाषेमध्ये आपण शिव्या घातल्या होत्या त्यांना दोघांनाही, उद्धव ठाकरेंना आणि रश्मी वहिनीला, हे कदाचित आपण विसरला असाल, मी विसरलो नाही। रामदास कदमांनी दिलेल्या माहितीनंतर राजकीय भूकंप आला, कारण संजय राऊत हे उद्धव ठाकरेंचे निकटवर्तीय आहेत। 2019 राज्यात महाविकास आघाडीची सत्ता स्थापन होणं आणि उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होणं या सगळ्या राजकीय घडामोडीत संजय राऊत आघाडीवर होते आणि त्यात संजय राऊतांविषयी रामदास कदमांनी गौप्यस्फोट केलाय। परिणामी रामदास कदम यांच्या गौप्यस्फोटावर ठाकरे गटाकडून जोरदार पलटवार करण्यात आलाय। वाटतं रामदास कदमांना उशिर या सगळ्या गोष्टी सुचतात, त्यांनी आधी सांगितलं सांगायला पाहिजे होतं, आताच काय या सगळ्या गोष्टी आठवत आहेत। कारण रामदास कदम जे शिवसेनेचे नेते राहिलेत हे सुद्धा वाटतं काय काय बोलत होते काय काय नाही सगळ्यांना माहिती आहे, त्यामुळे आता शिव्याकडीला ऊत आणण्याची गरज नाही। राज्यामध्ये गेल्या वर्षी जून महिन्यात झालेलं सत्तांतर आणि त्याआधी शिवसेनेत पडलेले 2 गट याचे पडसाद अजूनही उमटत आहेत। दोन्ही बाजूंकडून कटुता कमी न होता त्यांच्यातलं राजकीय वैर वाढतच चाललंय आणि त्यामुळे शिवसेनेचे नेते आणि ठाकरे गटातले नेते एकमेकांवर तुटून पडतायत। आता रामदास कदमांनी संजय राऊतांवर केलेला आरोपही त्याच मालिकेतला एक भाग असल्याचं पाहायला मिळतंय। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत। बीड जिल्हा म्हटलं की मुंडे हे आडनाव डोळ्यासमोर येतं, कारण जिल्ह्याच्या राजकारणावरती धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे यांचं वर्चस्व आहे आणि या दोन्ही नेत्यांमध्ये मतभेदही आहेत। आता या दोन्ही नेत्यांमध्ये पुन्हा एकदा वाद निर्माण झालेला आहे, पाहूयात त्याविषयीचा आमचा हा रिपोर्ट। धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे यांच्यामध्ये वैजनाथ ज्योतिर्लिंगाच्या मुद्द्यावरून नव्या वादाची चिन्ह निर्माण झालेली आहेत। केंद्र सरकारनं परळीतल्या वैजनाथऐवजी झारखंडमधल्या वैद्यनाथ धामला ज्योतिर्लिंगाचा दर्जा दिलाय। केंद्र सरकारनं घेतलेल्या या निर्णयावर धनंजय मुंडेंनी टीका केली आहे। वैजनाथाचं ज्योतिर्लिंगामधलं स्थान गमावण्यासाठी धनंजय मुंडेंनी अप्रत्यक्षपणे मुंडे भगिनींना जबाबदार धरलंय। हा दर्जा कुणामुळे गेला असा सवाल धनंजय मुंडेंनी उपस्थित केला। धामाचं महत्व वेगळं आहे आणि ज्योतिर्लिंगाचं महत्व वेगळं आहे, ते ज्याला शिवपुराण माहिती आहे त्याला ते कळतं आणि म्हणून मी सांगतोय की आपल्याला सगळ्यात महत्वाची आपल्या सगळ्यांच्या समोर आव्हान काय असेल तर या केंद्र सरकारच्या गॅजेटमधून त्या झारखंडच्या वैद्यनाथ धामचं जे ज्योतिर्लिंग तिथं लावलंय आपलं काढून ते परत मिळवणं हे सगळ्यात मोठं आव्हान माझ्यावर आहे।
मुंबईतील वरळीला आर्थिकदृष्ट्या महत्व आहे, त्याचप्रमाणे परळीला आर्थिकदृष्ट्या सबळ करू असं वक्तव्य धनंजय मुंडेंनी यावेळेला केलं। वरळीमध्ये पंकजा मुंडेंचं निवासस्थान आहे, त्यामुळे परळी आणि वरळीचं यमक जुळवताना धनंजय मुंडेंनी पंकजा मुंडेंवर निशाणा साधण्याची संधी काही सोडलेली नाही। आपण परळी आणि वरळी नेहमी का जोडतो मला काय कळत नाही। धनंजय मुंडेंनी टीका केल्यानंतर पंकजा मुंडेंकडून किंवा त्यांच्या समर्थकांकडून धनंजय मुंडेंना जशास तसं उत्तर दिलं जातं, यावेळीही तसंच घडलंय। परळीच्या वैजनाथाचं देशभरातील ज्योतिर्लिंगांमधनं स्थान गमावणं हा जिल्ह्याच्या राजकारणातला मोठा मुद्दा आहे आणि त्यामुळे या मुद्द्यावरून राजकारण करण्याऐवजी ज्योतिर्लिंगांमध्ये पुन्हा स्थान कसं मिळवता येईल यासाठी सर्वांनी प्रयत्न करणं गरजेचं आहे। सुरेश जाधव, न्यूज 18 लोकमत, बीड। शहर सुंदर असावं यासाठी प्रत्येक महापालिका प्रयत्न करत असते। नागपूर महापालिकेचेही सुंदर शहरासाठी प्रयत्न सुरू आहेत, मात्र चोरांनी महापालिकेच्या प्रयत्नांना हाणून पाडलेलं आहे। नागपुरात नेमकं काय घडलं पाहूयात आमच्या विशेष रिपोर्टमधून। शहरात कचरा संकलनासाठी लावण्यात आलेले 500 पेक्षा जास्त डबे चोरीला गेलेत, त्यामुळे कचरा कुठे टाकायचा असा प्रश्न नागरिकांसमोर निर्माण झालाय। ओला आणि सुका कचरा गोळा करण्यासाठी वेगवेगळ्या रंगाचे डबे लावण्यात आलेले होते। नागपूर महापालिकेनं कचरा संकलनासाठी शहरात 1200 डबे लावले होते, त्यातले 500 चोरीला गेले आहेत तर काही डबे तुटले आहेत। तुटलेल्या डब्यांमधला कचरा आता रस्त्यावरती येऊ लागलाय। काही डस्टबिन जळल्या गेल्या, काही डस्टबिन चोरीला सुद्धा गेल्या आणि काही डस्टबिन नॅचरली त्यांचे नट बोल्ट हे जंगवून खडचून काही त्यांचा जंग पकडून त्या पोलला सुद्धा त्या खराब झाल्या आहेत। रस्त्यावर कचरा साचू नये यासाठी आता महापालिका स्टीलचे 500 कचरा डबे लावणार आहे, त्यासाठी लवकरच निविदा देखील काढली जाणार आहे। रस्त्याने चालताना त्यांना कचरा कुठे फेकावा ही जी समस्या निर्माण होत आहे, ह्या समस्येवर तोडगा म्हणून आपण शहरामध्ये जागोजागी आता नव्याने ट्विन बिन बसवण्याचा विचार आपला सुरू आहे आणि त्या संदर्भात ट्विन बिन बसवण्यासंदर्भात काही निविदा प्रक्रिया सुद्धा आपण करीत आहे। तुटलेल्या डब्यांच्या जागी आता स्टीलचे नवे डबे दिसतील, मात्र या डब्यांवर चोरांची नजर पडू नये यासाठी पोलिसांनी दक्ष राहण्याची गरज आहे। उदय तिमांडे, न्यूज 18 लोकमत, नागपूर। कोकणामधील सोन्याच्या शोधाला आता वेग आलेला आहे। राज्य सरकारच्या खनिकर्म विभागानं कोकणातल्या सोन्याच्या शोधासाठी पुन्हा एकदा सर्वेक्षण करण्याचे आदेश दिलेत। कोल्हापूरच्या शिवाजी विद्यापीठानंही काही वर्षांपूर्वी तसा अहवाल दिलेला होता। न्यूज 18 लोकमतनंही कोकणातल्या सोन्याबाबतची बातमी दाखवली होती। कोकणात सोन्याच्या खाणींच्या शोधाला वेग, कोकणातल्या मातीची पुन्हा होणार तपासणी। रेडी, सातेली आणि कळणे भागात सोन्यासाठी सर्वेक्षण। कोकणातल्या लाल मातीत आता सोनं सापडण्याची शक्यता वाढली आहे। महाराष्ट्र सरकारच्या खनिकर्म विभागानं कोकणातल्या मातीचं पुन्हा सर्वेक्षण करण्याचे आदेश दिलेत। कोकणातल्या मातीत खाणकाम करण्याएवढं सोनं असल्याचा अहवाल कोल्हापूरच्या शिवाजी विद्यापीठानं दिला। न्यूज 18 लोकमतनंही याबद्दलचं विशेष वृत्त प्रसारित केलं। त्यानंतर आता सरकारी पातळीवर हालचाली वाढल्यात। कोकणातल्या रेडी, सातेली, तिरोडा, कळणे, डिगवे या भागात सोनं असल्याची शक्यता आहे। भूविज्ञान आणि खनिज कर्म विभागानं कोकणातल्या मातीचे पुन्हा एकदा नमुने घेण्याचे आदेश देण्यात आलेले आहे। या संदर्भात नागपूरच्या कार्यालयाशी आम्ही संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यांनी कॅमेऱ्यात बोलण्यास नकार दिला। मात्र या संदर्भातलं पत्र 21 तारखेलाच विभागानं काढलेलं आहे, त्यामुळे इथून पुढील काळात कोकणातल्या मातीत सोनं आहे की नाही याचा पुन्हा एकदा तपास केला जाणार आहे। कोकणात गेल्या कित्येक वर्षांपासून खाणकाम सुरू आहे। या खाणकामा आडून कोकणाच्या मातीतल्या सोन्यावर कोणीतरी डरला मारत असल्याचा संशय आहे। कोकणात सोन्याच्या खाणी सुरू झाल्यास कोकणाचा उत्कर्ष होईल यात शंका नाही। ज्ञानेश्वर साळोखे, न्यूज 18 लोकमत, कोल्हापूर।
पुरातत्व विभागाच्या दुर्लक्षामुळे दापोली तालुक्यामधील पालगड किल्ल्याची पडझड सुरू आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी बांधलेला हा किल्ला राज्याचा ऐतिहासिक ठेवा आहे. इतिहासाचा साक्षीदार असलेला हा ऐतिहासिक ठेवा जतन करण्याची मागणी शिवप्रेमींनी केली आहे. पालगड किल्ल्यावरील बुरुज ढासळले, किल्ल्याच्या तटबंदीचे दगडही ढासळले, किल्ल्यावरील अनेक महत्त्वाच्या वास्तूंचं मोठं नुकसान झालंय. पालीच्या आकाराचा असलेला हा पालगड किल्ला, या किल्ल्याचा वापर समुद्रातल्या सुवर्णदुर्ग किल्ल्याची टेहळणी करण्यासाठी केला जात असावा असे अनेक संदर्भ सापडतात. या किल्ल्यावर अलीकडेच सापडलेल्या दारुगोळ्यावरून इथं दारुगोळा तयार केला जात होता असं स्पष्ट होत आहे. हरणेला जो सुवर्णदुर्ग किल्ला आहे त्या किल्ल्यावरती टेहळणी करण्यासाठी आणि जो मंडणगड किल्ला आहे त्या मंडणगड किल्ल्यावरती टेहळणी करण्यासाठी मध्यवर्ती ठिकाण म्हणून हा किल्ले पालगड छत्रपती शिवाजी महाराजांनी बांधलेला होता. या पालगड किल्ल्यावरती दारुगोळा तयार होत होता. ऐतिहासिक पालगड किल्ल्याकडे पुरातत्व विभाग दुर्लक्ष करत असल्यानं स्थानिकांनी पुढाकार घेत किल्ल्याच्या परिसराची साफसफाई केली आहे. या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचं आसन बनवण्यात आलंय. छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती गडावर बसवण्यात आलेली आहे. दरवर्षी हजारो शिवभक्त इथं शिवजयंती साजरी करण्यासाठी येत असतात. मात्र किल्ल्याची दुरावस्था पाहून शिवभक्त नाराजी व्यक्त करत आहेत. सरकार आणि प्रशासनानं किल्ल्याचं सुशोभीकरण केलं तर या भागातील पर्यटनाला चालना मिळू शकते. सुधारित जी गडकिल्ले योजना आहेत याच्यामध्ये निधी उपलब्ध करून या पालगड किल्ल्यावर पायाभूत सुविधा उपलब्ध केल्यास एक चांगल्या प्रकारचं पर्यटन स्थळ म्हणून होईल अशी मी विनंती करतो. ह्या किल्ल्याचं पुरातन खात्याकडून किंवा लोकप्रतिनिधीकडून निधी आणून ह्या किल्ल्याची डागडुजी झाली पाहिजे. तरच हे आमच्या या किल्ल्यामची वाड्याला या घेरा पालगडमध्ये ह्या 12 वाडे आहेत तर हे पर्यटक येऊन ह्या गावाचा विकास होईल आणि आम्हाला रोजगार मिळेल. इतिहासाच्या पाऊलखुणा जपणाऱ्या पालगड किल्ल्यावर येण्यासाठी पाऊल वाटेचा वापर करावा लागतो. या ठिकाणी अनेक सुविधा देण्याची गरज आहे तरच मोठ्या संख्येनं इथं पर्यटक आणि शिवभक्त येऊ शकतील. शिवाजी गोरे, News 18 लोकमत, दापोली. नमस्कार, मी अजिंक्य भातंब्रेकर, तुम्ही पाहताय News 18 लोकमत. News 18 लोकमत विशेष मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. News 18 लोकमत विशेष मध्ये महत्त्वाच्या घडामोडी आपण पाहणार आहोत, त्याआधी पाहूयात आताच्या महत्त्वाच्या बातम्या. उद्धव जी से मिलने का मेरा बहुत दिनों से मन था. खासकर कोरोना के दिनों में मुझे याद है कि जब कोरोना पीक पे था उस वक्त हम सब लोग एक दूसरे से सीख रहे थे और जिस तरह से उद्धव जी ने और उनकी सरकार ने बॉम्बे में और पूरे महाराष्ट्र में कोरोना को कंट्रोल किया वो बहुत काबिलियत और मुझे ये कहने में बिल्कुल भी संकोच नहीं है कि हम दिल्ली के लोगों ने बॉम्बे से और महाराष्ट्र से बहुत कुछ सीखा. इनकी कई सारी प्रैक्टिसेस होती थी जो कि बहुत अच्छी थी जिनको हम दिल्ली में अपनाते थे, दिल्ली में हम उसको लागू करते थे. सो बहुत दिनों से मेरी इच्छा थी इनसे व्यक्तिगत तौर पर मिलने की और आज मुझे व्यक्तिगत तौर पर इनसे मिलने का पूरे परिवार आदित्य जी से मिलने का पूरे परिवार से मिलने का सौभाग्य प्राप्त हुआ और हमने बहुत सारी चीजों के ऊपर चर्चा भी की. आज देश के जो हालात हैं उनके ऊपर हमने चर्चा की. आज देश का युवा जो है वो बेरोजगारी से बुरी तरह से त्रस्त है. पढ़ लिख के लोगों को बच्चों को नौकरी नहीं मिल रही है. बड़े बड़े उनसे वादे किए गए थे कि 2 करोड़ नौकरी देंगे, 4 करोड़ नौकरी देंगे, बच्चों को नौकरियां नहीं मिल रही है और युवा जो है दर दर की ठोकरें खा रहा है. लोगों के घर का खर्चा नहीं चल रहा, इतनी महंगाई हो गई है, इतनी ज्यादा महंगाई हो गई है कि लोगों को अपना आमदनी बढ़ नहीं रही है और लोगों का खर्चे बढ़ते जा रहे हैं, चीजें महंगी होती जा रही हैं. जिस तरह से मौजूदा केंद्र सरकार कुछ चंद पूंजीपतियों को फायदा पहुंचाने के लिए एक तरह से पूरे देश को गिरवी रख रही है, सारे देश के संस्थानों को बेचती जा रही है. अब एक बहुत बड़ा आज सुनने में आया कि LIC जो है वो LIC भी अब धीरे धीरे घाटे में जाने लगेगा.
करोड़ों करोड़ों लोग जिन लोगों ने अपनी पूरी जमा पूंजी LIC के अंदर जमा कराई थी उन लोगों का क्या होगा। इन कई सारे विषयों के ऊपर चर्चा हुई, देश के गंभीर हालात के ऊपर चर्चा हुई। हमारा देश तभी आगे बढ़ेगा जब हम एक दूसरे से सीखेंगे। हमें एक दूसरे से लड़ना नहीं है, हमें एक दूसरे से सीखना है। इस देश की जितनी भी समस्याएं हैं उन सारी समस्याओं का समाधान कहीं ना कहीं देश के अंदर है, पर यह है कि हम आपस में मिलते नहीं हैं, आपस में चर्चा नहीं करते हैं। तो मुझे बहुत अच्छा है कि उद्धव जी से आज चर्चा हुई बहुत, और हम इसको अब आगे मिलते रहेंगे और इस रिश्ते को और आगे लेके जाएंगे। मैं मान साहब से निवेदन करूंगा बहुत दिन आज उद्धव जी से मिलने का मौका मिला, पूरे परिवार में बैठने का मौका मिला। पंजाब और महाराष्ट्र का बहुत गहरा नाता है, आजादी के समय में भगत सिंह पंजाब से थे, जो राजगुरु ऊना से थे, वो इकट्ठे देश के लिए आजादी के लिए लड़ाई लड़ रहे थे। तो वीर सुरमाओं की भूमि है महाराष्ट्र, और पंजाब महाराष्ट्र बंगाल चंद्रशेखर यादवी से तो सब इकट्ठे होकर देश की आजादी के लिए लड़ रहे थे। उन्होंने ये नहीं कहा था कि उनको कदाचित ये चिंता नहीं थी कि आजादी आएगी या ना, उनको चिंता ये थी कि आजादी के बाद देश कौन से हाथ में जाएगा। तो इस देश की आज़ादी बहुत महंगी मिली है, वो भीख में नहीं मिली, बहुत बड़ी बड़ी कुर्बानियाँ हमारे जो पुरखे हैं हमारे बुजुर्गों ने दी हैं, तो उस आज़ादी को कायम रखना भी हमारा फर्ज बनता है। वो तो अपनी कुर्बानियाँ देकर चले गए, हम उस आज़ादी को कायम रखने के लिए भी पंजाब हमेशा, हम बॉर्डर स्टेट हैं, हम हमारे जवान जो है सीना तान के खड़े हैं। तो देश कैसे आगे बढ़े, इस देश को दुनिया का नंबर वन देश कैसे बने, इस देश को दुनिया का नंबर वन देश कैसे बनाया जाए, सोने की चिड़िया जो देश को कहा जाता था, उस चिड़िया के पंख किसने नोचे, और उस चिड़िया का जो पूरा मैं कहता हूँ एक एक इस देश में से लोग भाग रहे हैं, चाहे वो बड़े बड़े करोड़पतियों के नाम भी आ रहे हैं कि वो देश छोड़कर भाग रहे हैं। तो हमारा देश हर किस्म का मौसम है, हमारे पास मारुथल है, हमारे पास दरिया है, समुंदर है, कोल है, तेल है, बस सच्ची नीयत वाले लोग अगर इकट्ठे हो जाएं तो इस देश जैसा धरती पे कोई देश नहीं है। तो पूरे देश के 130 करोड़ लोगों का जो कल्याण कैसे हो, हर घर को, हर घर के चूल्हे को जो है वो आटा मिले, हर घर में आग जले चूल्हे में, रोजगार मिले और तरक्की हो, तंदुरुस्ती हो, इस बात इस इन मुद्दों पे बात हुई और अच्छा लगा। मैं धन्यवाद करना चाहता हूँ एक बार फिर उद्धव जी का और उनकी फैमिली का कि उन्होंने हमें यहाँ बुला के मान सम्मान दिया। आप आते रहिए। डीएमसी चुनाव को लेकर कुछ बात हुई है क्या, आपकी पार्टी भी काफी तैयारी कर रही है? इस देश में एक पार्टी है जो 24 घंटे चुनाव की सोचती है, हम 24 घंटे चुनाव की नहीं सोचते, हम देश की सोचते हैं। हमारे सामने देश है, हमारे सामने इस देश के बेरोजगार युवा हैं, हमारे सामने किसान हैं, हमारे सामने वो गृहिणी है जिसका पति हर महीने पैसे ला के देता है और उसका खर्चा नहीं चल रहा, 20 तारीख के बाद उसको पता नहीं अगले 10 दिन कैसे बीतेंगे। न्यूज 18 लोकमत विशेषच्या सुरुवातीला एक बातमी गौतमी पाटील संदर्भातली। प्रसिद्ध सोशल मीडिया स्टार गौतमी पाटील जिथं जाते तिथे गर्दीच गर्दी होत असते। गौतमी आणि वाद हे समीकरण देखील काही नवं राहिलेलं नाही। तशातच आता गौतमी पाटीलच्या आणखी एका कार्यक्रमात तुफान राडा झालाय। अहमदनगरच्या राहता इथल्या कार्यक्रमामध्ये हा राडा झालाय आणि हुल्लडबाजीमुळे पोलिसांना लाठीचार्ज देखील करावा लागला। तरी सुद्धा हुल्लडबाजी न थांबल्यानं अखेर गौतमी पाटीलला आपला कार्यक्रम गुंडाळावा लागलाय। गौतमीची अदा चाहते फिदा। गौतमीच्या लावणीचा डाव, तरुणाईची स्टेजवरच धाव। लावणीसाठी आले, लाठ्या खाऊन गेले। सबसे कातील गौतमी पाटील ची लावणी आणि गर्दी हे जणू आता महाराष्ट्रात समीकरण बनलंय। अहमदनगरच्या राहत्यात सुद्धा गौतमीच्या लावणीला अपेक्षेप्रमाणे
तुफान गर्दी झाली। जशी गौतमीची लावणी सुरू झाली तसा गर्दीत उत्साह संचारला। काही अतिउत्साही तरुणांनी तर तिच्यावर थेट नोटांची उधळण केली, काही तरुणांनी तर थेट गौतमीच्या स्टेजवर धाव घेतली। तरुणांच्या हुल्लडबाजीमुळे गौतमीला लावणी बंद करावी लागली। शो सुरू होणार नाही, काय काम आहे तुमचं? सगळ्यांनी स्टेज खाली करा, कोणी नकोय बसायचं पण नाहीये दादा, उठा आम्हाला डान्स करायचाय। सगळ्यांनी स्टेज खाली करा नाहीतर शो सुरू होणार नाही। गौतमीनं आवाहन करूनही चाहते काही ऐकत नव्हते। शेवटी पोलिसांनी त्यांच्या हातातल्या लाठ्यांचा वापर सुरू केला। पोलिसांच्या लाठ्या बरसू लागल्या, गौतमीच्या चाहत्यांची मग पळापळ सुरू झाली। अतिउत्साही चाहत्यांमुळे गौतमीच्या लावणीचा पार विस्का झाला। गेल्या काही दिवसापासून हुल्लडबाज चाहत्यांमुळे गौतमीला लावणीचा कार्यक्रम पूर्ण करता येत नाहीये। एकूणच काय, गौतमीची फॅन फॉलोईंग आता तिच्यासाठीच अडचणीची ठरू लागली आहे। हरीश दिमोटे, न्यूज 18 लोकमत, अहमदनगर। कसबा आणि चिंचवड पोटनिवडणुकीत प्रचाराचा धुरळा उडाला। सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये शाब्दिक युद्ध रंगल्याचं देखील पाहायला मिळालं। उद्धव ठाकरेंनी भाजपावर तुफान हल्लाबोल केलेला होता, त्यावर आता भाजपकडून देखील जोरदार पलटवार करण्यात आला। पोटनिवडणुकीवरून आरोप प्रत्यारोप। उद्धव ठाकरेंवर भाजपचा पलटवार। गिरीश बापटांवरून राजकीय सामना। पुणे जिल्ह्यातल्या पोटनिवडणुकीत सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये राजकीय सामना रंगल्याचं पाहायला मिळत आहे, कारण या निवडणुकीत भाजपची प्रतिष्ठा पडायला लागली आहे। तर महाविकास आघाडी या निवडणुकीत सर्व शक्तीनिशी उतरली आहे। गुरुवारी उद्धव ठाकरेंनी कसबा पोटनिवडणुकीमध्ये प्रचाराच्या दरम्यान दृकश्राव्य माध्यमातून उपस्थितांना संबोधित केलं। त्यावेळी ठाकरेंनी खासदार गिरीश बापटांच्या आजारपणाच्या मुद्द्यावरून भाजपवर जोरदार टीकास्त्र डागलं। बापटांना प्रचारात उतरवणं अमानुष असल्याची टीका उद्धव ठाकरेंनी केली। क्रूरतेचा कळस म्हणजे गिरीशराव हे गंभीर आजारी असताना, म्हणजे मी त्यांचे फोटो पाहिले, ऑक्सिजनच्या नळ्यात नाकात घालून सुद्धा त्यांना प्रचाराला उतरवलं, हा अमानुषपणा कुठला? ही काही लोकशाही मानायची? कसबा विधानसभा पोटनिवडणुकीत भाजपकडून टिळक कुटुंबाला डावलण्यात आल्याची टीका उद्धव ठाकरेंनी केली। कसबा पोटनिवडणुकीच्या निमित्तानं उद्धव ठाकरेंनी भाजपवर जोरदार निशाणा साधला। सहानुभूतीचं राजकारण पलीकडनं होत असेल तर मग लोकमान्यांच्या घराण्यातला दुर्लक्ष करून दुसऱ्यांना उमेदवारी दिली गेली, तिथे सहानुभूती कुठे गेली? बरं, तिथे तर टिळकांचं धरण हे वापरून सोडून दिलं। उद्धव ठाकरेंची ही टीका भाजपच्या चांगलीच जिवारी लागली आहे। आता भाजपनेही उद्धव ठाकरेंवर जोरदार पलटवार केलाय। स्वतःपेक्षा पक्ष अधिक महत्त्वाचा अशी उत्तम पक्षनिष्ठा आदरणीय आमच्या गिरीश बापट साहेबांनी दाखवली, पण घरात बसून पोटनिवडणुकीसाठी बाहेर न पडणाऱ्यांनी आमच्या गिरीश बापट साहेबांबद्दल बोलावं? स्वर्गीय लक्ष्मण जगताप आणि मुक्ताताईंना तुम्ही श्रद्धांजली कसली वाहताय? कसबा आणि चिंचवडची जागा राखण्याचं आव्हान सत्ताधाऱ्यांसमोर आहे, तर विरोधकांनी जोर लावल्यामुळे या पोटनिवडणुकीत चांगली चुरस निर्माण झाली आहे। त्यामुळे आता मतदार कोणाच्या पारड्यात कौल टाकतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत। 2019 विधानसभा निवडणुकीनंतर अजित पवारांच्या मदतीनं देवेंद्र फडणवीसांनी सरकार स्थापन केलेलं होतं, पण ते सरकार जास्त काळ टिकलं नाही। ते सरकार कुणामुळे स्थापन झालं होतं, अजित पवारांनी कुणाच्या सांगण्यावरनं पाठिंबा दिलेला होता आणि ते सरकार का पडलं, या सगळ्याच प्रश्नांची उत्तरं अजूनही अनुत्तरितच आहेत। पण त्याविषयी शरद पवारांनी टाकलेल्या गुगलीमुळे सगळेच बुचकाळ्यात पडले। पहाटेच्या शपथविधीवर पवारांचा गौप्यस्फोट। देवेंद्र फडणवीसांचं शरद पवारांना आव्हान। राष्ट्रपती राजवट का लागली, कोणाच्या सांगण्यावरनं लागली,
त्याच्या पाठीमागे काय होतं त्याही संदर्भातलं उत्तर त्यांच्याचकडनं यावं ही माझी अपेक्षा. पहाटेच्या शपथविधीवर शरद पवारांची राजकीय गुगली. विधानसभा निवडणुकीनंतर देवेंद्र फडणवीसांनी अजित पवारांच्या साथीनं दुसऱ्यांदा मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. मात्र ते सरकार अल्पजीवी ठरलं. पण पहाटेच्या त्या शपथविधीचं पुराण मात्र संपायचं नाव घेत नाहीये. नुकतंच शरद पवारांनी याविषयी सूचक वक्तव्य केल्यानं राजकीय वादाला तोंड फुटलंय. सरकार बदलाचा एक प्रयत्न झाला. त्या प्रयत्नाचा फायदा एकच झाला की राष्ट्रपती राजे चुकीची होती. जर असं काही घडलं नसतं तर राष्ट्रपती राजे चुकी असती का? राष्ट्रपती राजे चुकी नसती तर उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले असते. शरद पवारांच्या या गौप्यस्फोटानंतर सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये राजकीय कलगीतुरा रंगला नसता तरच नवल. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी पवारांच्या त्या वक्तव्यावर प्रतिक्रिया दिली. एकीकडे पोटनिवडणुकीचा प्रचार रंगात आलेला असताना शपथविधीवरून एकमेकांवर निशाणा साधण्याचा प्रयत्न करण्यात आला. चांगलं आहे त्यांनी काही खुलासा केलेला आहे. आता माझी अजून अपेक्षा त्यांच्याकडनं आहे की राष्ट्रपती राजवट का लागली, कोणाच्या सांगण्यावरनं लागली, त्याच्या पाठीमागे काय होतं याही संदर्भातला खुलासा जर त्यांनी केला तर मग सगळ्या कड्या जुळतील आणि मग सगळ्या गोष्टी तुमच्या समोर येतील. त्यामुळे आता त्याही संदर्भातलं उत्तर त्यांच्याचकडनं यावं ही माझी अपेक्षा. नुकतंच पवारांनी केलेल्या त्या सूचक वक्तव्यामुळे पहाटेचा शपथविधी शरद पवारांची राजकीय खेळी असल्याची चर्चा सुरू झाली. पण आता शरद पवार यांनी आणखी एक गुगली टाकली. दोन हजार 2019 चा पहाटेचा शपथविधी याबद्दल ना अजित पवार कधी स्पष्ट बोलणार आहेत ना देवेंद्र फडणवीस यांनी त्याचा कधी थेट खुलासा केलाय. त्यामुळे गेल्या 3 ते 3.5 वर्षांपासून पहाटेच्या शपथविधीचं हे कोड काय आहे यावरून होणारं राजकारण काही संपायचं नाव घेत नाहीये. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. नवा अभ्यासक्रम 2025 पासून लागू करण्याचा निर्णय लोकसेवा आयोगानं घेतलाय आणि गेल्या 6 महिन्यांपासून MPSC परीक्षा देणारे उमेदवार त्यासाठी संघर्ष देखील करत होते. मात्र त्यावरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये श्रेयवादाची लढाई रंगल्याचं पाहायला मिळत आहे. पाहूयात याविषयीचा हा स्पेशल रिपोर्ट. MPSC उमेदवारांच्या आंदोलनापुढे अखेर MPSC आयोगानं नमतं घेतलं आणि MPSC च्या उमेदवारांनी एकच जल्लोष केला. कारण आता राज्यसेवा परीक्षेचा नवा अभ्यासक्रम 2025 पासून लागू करण्यात आलेला आहे. गेल्या काही दिवसांपासून पुणे शहरात MPSC च्या उमेदवारांनी आंदोलन सुरू केलं होतं. दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांच्यासह सत्ताधारी आणि विरोधी पक्षातल्या नेत्यांनी या आंदोलकांची भेट घेतली होती. मात्र MPSC आयोग स्वायत्त असल्यामुळे सत्ताधाऱ्यांची चांगलीच कोंडी झाली होती. तर ऐन पोटनिवडणुकीच्या तोंडावर हे आंदोलन पेटल्यामुळे विरोधकांच्या हाती आयताच मुद्दा लागला होता. अखेर MPSC आयोगाकडून उमेदवारांना दिलासा मिळालाय. मात्र त्यानंतर राजकारण्यांमध्ये श्रेय घेण्यासाठी जणू चढाओढ लागल्याचं पाहायला मिळत आहे. तो निर्णय झालेला आहे याचा मला आनंद आहे. मी मुख्यमंत्र्यांचं अभिनंदन करतो आणि आता विद्यार्थ्यांनी तात्काळ परीक्षेची तयारी करावी अशी त्यांना विनंती करतो. आणि खरं म्हणजे केवळ आणि केवळ मुख्यमंत्र्यांच्या पाठपुराव्यामुळे हा निर्णय झाला. MPSC आयोगानं घेतलेल्या निर्णयाचं श्रेय फडणवीसांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना दिलं.
तर इकडे शुक्रवारी एमपीएससीच्या आंदोलक उमेदवारांनी शरद पवारांची भेट घेत त्यांचे आभार मानले. आणि आयोगाच्या प्रमुखांशी बोललो, त्यामुळं त्या दिवशी रात्री या दोघांच्या बोलण्यावरून याचा मार्ग निघेल असं मला खात्री झाली. दुसऱ्या दिवशी झाली दोन्ही स्टे घ्यायचं का बघ, हा विषय माझ्या दृष्टीने नाही, त्याच्या दोघांचंही सहकार्य. एमपीएससी आयोगानं नवा अभ्यासक्रम 2025 पासून लागू करावा या मागणीसाठी एमपीएससी उमेदवार गेल्या 6 महिन्यांपासून संघर्ष करत होते. अखेर त्यांच्या लढ्याला यश आल्याचं दिसतंय. मात्र त्यावरून राजकारण्यांमध्ये श्रेयवादाची लढाई रंगल्याचं पाहायला मिळालंय. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. ब्रेक नंतर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. नाशिक पदवीधर निवडणुकीत काँग्रेसमधील अनागोंदी समोर आलेली होती. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांच्यामध्ये संघर्ष पेटल्याचंही पाहायला मिळालं होतं. तो वाद शमतो न शमतो तोच आता काँग्रेस प्रदेश सचिव खान नायडू यांनी नाना पटोलेंची प्रदेशाध्यक्षपदावरनं हकालपट्टी करण्याची मागणी केली आहे. त्यामुळे काँग्रेसमधील सुंदोपसुंदी पुन्हा एकदा चव्हाट्यावर आलेली आहे. नाना पटोलेंविरोधात पक्षांतर्गत असंतोष, प्रदेश सचिवांचा नाना पटोलेंवर आरोप, प्रदेश काँग्रेसमध्ये कुरघोडीचं राजकारण. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसमध्ये सगळं काही आलबेल नसल्याचं पुन्हा एकदा समोर आलंय. पक्षाच्या सचिवांनीच आता प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंविरोधात मोर्चा उघडलाय. पटोलेंमुळे पक्षात गटबाजी फोफावल्याचा आरोप महाराष्ट्र काँग्रेस प्रदेश सचिव खान नायडू यांनी केलाय. हमने है ना प्रत्यक्ष है ना 21 तारीख को तिलक भवन में उनको मिलकर के उनको निवेदन किए सर. हमारी कहना है कि इनका जो काम करने का नाना पटोले की जो काम करने की कार्यशैली है वो कांग्रेस का जो रियल वोट बैंक है दलित मुस्लिम आदिवासी उनके खिलाफ है. ये पर्टिकुलरली एक ग्रुप को हाथ में लेकर के अपने मनमानी ढंग से महाराष्ट्र प्रदेश कांग्रेस कमेटी का काम कर रहे. नाना पटोले पक्षात मनमानी करत असल्याचा आरोप करतानाच प्रदेशाध्यक्ष बदलण्याची मागणी खान नायडू यांनी केली आहे. हमने डिमांड किया कि नाना पटोले को तुरंत पद से हटाओ और अभी फिलहाल में किसी कारण डिले होता है तो जो कार्यकारी अध्यक्ष अपना जो मोघे साहब है उनको है ना अभी चार्ज दे करके वातावरण को शांत करो. एकीकडे रायपूरमध्ये काँग्रेसचं राष्ट्रीय अधिवेशन होऊ घातलंय तर दुसरीकडे महाराष्ट्र काँग्रेसमधील पक्षांतर्गत मतभेद चव्हाट्यावर आल्यात. नाना पटोलेंना पक्षांतर्गत विरोध होण्याची ही काही पहिलीच वेळ नाही. नुकतेच झालेल्या नाशिक पदवीधर निवडणुकीत सत्यजित तांबेंच्या उमेदवारीवरून वाद रंगल्याचं पाहायला मिळालं होतं. नाना पटोलेंनी जाणीवपूर्वक चुकीचा एबी फॉर्म दिल्याचा आरोप सत्यजित तांबेंनी केला होता. त्यानंतर बरंच राजकारण झालं होतं. आता प्रदेश सचिव खान नायडू यांनी पटोलेंवर आरोप केल्यामुळं काँग्रेसमधील गटातटाचं राजकारण उघड झालंय. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. आणि या सगळ्या महत्त्वाच्या बातम्यांसोबतच न्यूज 18 लोकमत विशेषमध्ये आता वेळ झाली आहे इथंच थांबण्याची. ताज्या बातम्या आणि अपडेट्ससाठी बघत राहा फक्त न्यूज 18 लोकमत.